हॅलो, वेलकम टू माय चॅनल वारी द डिवाईन जर्नी. स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये वारी द डिवाईन जर्नी. मी आले आहे एक्सपो 2020 मध्ये. हां, सगळी प्रिपरेशन करून होईपर्यंत 12 वाजले. इट्स इन दुबई आणि इंडियन पॅव्हिलियन आहे पिंक अल्फोर्शानमध्ये. मी जाणार आहे ग्रीन सस्टेनेबिलिटी. आणि इथे आहे मेट्रोमधून उतरल्यानंतर बसेस, सो आय बी गोईंग इन वन ऑफ दॅट. इट्स सो एक्साइटिंग. इथे भरपूर सारे काही काही, आय थिंक बस सुटली. हा हा हा, दॅट इज साइन ऑफ गुड ट्रिप. हॅलो, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये वारी, अनुभव प्रवासाचा, प्रवास जीवनाचा. मी आले आहे एक्सपो 2020 मध्ये. हां, सो वाळवंटामध्ये आहे, म्हणजेच दुबईमध्ये. सो सो एक्साइटिंग. आज माझा फर्स्ट डे आहे आणि मी दररोज शूटिंग करणार आहे. आणि फर्स्ट आपला इंडिया पॅव्हिलियन आहे पिंक अल्फोर्शान पॅव्हिलियनमध्ये और डिस्ट्रिक्टमध्ये. आणि आज मी जाणार आहे सस्टेनेबिलिटी पॅव्हिलियनमध्ये. सो एनीवेज, सो एम सो एक्साइटेड. आतमध्ये फक्त तुम्ही तिकीट घेऊन यायचं. ऑक्टोबर महिन्यासाठी पास आहे जो फक्त 95 दिरम्स आहे. इथे पर डेचा पास 95 दिरम्स आहे आणि स्पेशली ऑक्टोबरसाठी त्यांनी 95 दिरमचा पास बनवला आहे. सो मी फुल फिरणार आहे. इट्स हॅशटॅग तंगडी तोड, मीन्स यू हॅव टू वॉक अँड वॉक अँड वॉक. मी ग्रीन सस्टेनेबिलिटी झोनमध्ये जाणार आहे आणि आय वेट टू एक्सप्लोर द लॉट. आणि अख्ख्या बसमध्ये मी एकटी आहे. हां, एव्हरी 3 मिनिट्स ही बस सुटणार आहे. पहिले मला वाटलं कलरच्या बसमध्ये जाऊन बसायचं, तर इथे पण नाक आहे. सो आय एम फुली वॅक्सिनेटेड आणि म्हणून मी ही ट्रिप घेत आहे. आय एम सो एक्साइटेड. ट्रॅव्हल चॅनलमध्ये माझ्या जिओ टुरिझम दाखवणारे हे मी म्हटलं होतं, बट दिस ट्रॅव्हल ब्लॉग्स आर व्हेरी स्पेशल. आणि आपण बघणार आहोत खूप मोठी जर्नी आहे. 192 कंट्रीज आहेत. 192 कंट्रीज. एक कंट्री खूप सारे प्रॉब्लेम्समुळे आता त्याच्यात नसणार आहे, पण त्याचा पॅव्हिलियन रिकामा असणार आहे. सो 191 कंट्रीजचं पार्टिसिपेशन आहे. आणि आपण सगळे बघणार आहोत मोबाईलमध्ये जोपर्यंत डेटा कॅपॅसिटी आहे. हां, आणि इथून जरा 3 मिनिटांनी बस जाते. मला काही इन्फॉर्मेशन माहिती नाही आहे. मी जस्ट लाईक हाऊ इट सेज. तिथे एक बोर्ड आहे, तिथे लिहिलं आहे फेसिलिटी अल्फोर्शान अँड अपॉर्च्युनिटी. आपला पॅव्हिलियन इंडिया पॅव्हिलियन आहे तो अल्फोर्शानमध्ये आहे. सो सी यू इन सम टाइम. मी मोस्टली सगळ्या पॅव्हिलियन फिरणार आहे आणि सगळ्या देशांचे पॅव्हिलियन बघणार आहे. थोडक्यात काय असतं, एक्सपोमध्ये प्रत्येक देश आपलं प्रतिनिधित्व करत असतो. आणि जसं आपण गणपतीच्या सार्वजनिक गणपतीमध्ये एक आराध बनवतो, त्याच्यामध्ये एक थीम असते. सिमिलरली तुमच्या देशाचे तुम्ही प्रतिनिधित्व करून तिथे काय काय इन्फॉर्मेशन दिलेली असते, काय काय देखावे असतात. आणि सस्टेनेबिलिटी इज समथिंग इम्पॉर्टंट. आपण नुसतं जत्रा फिरल्यासारखं नाही करणार. तिथे जाऊन त्यांनी दाखवलेल्या टेक्नॉलॉजी किंवा सस्टेनेबिलिटी इज अ बिग टॉपिक, मी त्याच्यावर एक डिटेल ब्लॉग बनवणार आहे. अँड अरे अनाउन्समेंट, तिथे आतमध्ये ही फ्री बस आहे आणि आपण फिरू शकतो. सो मी असं ठरवलं नव्हतं की अरे मी ग्रीन ड्रेस घालून ग्रीन झोन फिरणार आहे. आय डोंट नो मी आज किती कवर करू शकते. सो आज माझा फर्स्ट डे आहे. आणि तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा की तुम्हाला त्यातली काय माहिती हवी आहे. मी नक्की ते माझ्या ऑक्टोबर 5 मध्ये कवर करेन. आणि एक दिवस मी एक इव्हनिंग टाईम येणार आहे. मी मोस्टली वीकडेजमध्ये कवर करते, म्हणजे संडे टू थर्सडे हे वीकडेज आहे. वीकेंडमध्ये यायचं नाही. इट विल बी लाईक जत्रा. कोविड टाईम्स मे आय डोंट वॉन्ट टू गो इन जत्रा. मला सांगितलं होतं की आतमध्ये पाणी आणि फूड घेऊन जाऊ शकत नाही, म्हणून मी काही
अस्तित्वात असताना आपलं शरीर माती होणार आहे, तसंच आपण वापरलेल्या वस्तू पण माती झाल्या पाहिजेत, त्या निसर्गाला हानी पोचवणाऱ्या नसल्या पाहिजेत. आणि माझे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत सस्टेनेबिलिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि या बाकी देखावे पण सगळे बघायचा प्रयत्न करणार आहे. सो इट विल बी लाईक रिअली अ तंगडी तोड वॉक. इफ माय वॉइस इज नॉट क्लिअर तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये लिहून कळवा की मी काय काय चेंजेस केले पाहिजेत, कारण माझ्याकडे टाईम हा खूप छोटा आहे आणि इथे टेम्परेचर इज लाईक 38 11 वाजता, सो यू कॅन इमॅजिन. आणि फुल चालावं लागतं, इट्स ट्रॅव्हल अँड टुरिझम इज ऑल अबाउट तंगडी तोड वॉक. सो जस्ट टॅग मी इन तंगडी तोड हॅशटॅग अँड पोस्ट युअर कमेंट्स, मी सगळे कवर करीन एक्सपोमध्ये. इंटरनेटवर भरपूर माहिती आहे हिंदी इंग्लिश वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये, कारण सगळ्या देशांचे प्रतिनिधित्व इथं आहे, तर तुम्हाला ते मिळेल. म्हणून मी खास मराठी प्रेक्षकांसाठी हे